जिल्ह्यामध्ये बाप लेकाच्या नात्याला काळीमा फसणारी एक धक्कादायक घटना घडली आहे. कौटुंबिक वादातून मात्र मुलानेच आपल्या वडिलाला संपवल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यामध्येच मात्र आता लातूरच्या न्यायालयात हजर केले असता 2 दिवसाची पोलीस कोठडी देखील सुनावण्यात आली आहे. दिलेल्या प्राथमिक रिपोर्टनुसार दिलीप कांबळे वयवर्षे 59 राहणार बोधेनगर यांच्या मुलाने फावडे व फरशीच्या तुकडीने तोंडावर मारून गंभीर जखमी केल्याची घटना शुक्रवारी रात्री उशिरा घडली होती. यामध्ये दिलीप कांबळे यांचा मृत्यू झाला. याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये पोलीस कर्मचारी अशोक चौगुले यांच्या फिर्यादीवरून शनिवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान पोलिसांनी आरोपी मुलगा मंगेश कांबळे वयवर्ष 22 याला तातडीने अटक केली. तसंच त्याला लातूर येथील न्यायालयात रविवारी हजर करण्यात आले होते. न्यायालयाने 2 दिवसाची पोलीस कोठडी देखील सुनावली आहे. Thank you.